अहमदनगर जिल्ह्यामधील समविचारी डाव्या विचारसरणीशी जोडल्या गेलेल्या पक्ष संघटनांच्या वतीनं केंद्रामधील भाजपच्या मोदी सरकारनं दिलेल्या पोकळ आश्वासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कचेरीसमोर सरकारच्या विरोधामध्ये हल्लाबोल आंदोलन करण्यात आलंय केंद्रामधील भाजपच्या मोदी सरकारनं निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष आहे या सरकारला आता चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे अशी हाक देत अहमदनगर इथे समविचारी संघटनांच्या वतीनं जनाधिकार हल्लाबोल आंदोलन करण्यात आलंय हे सरकार सर्वच पातळीवरती अपयशी ठरलंय असा आरोप करत जिल्हाधिकारी कचेरी सरकारच्या विरोधामध्ये हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही विदेशातील काळा पैसा परत आणला नाही कामगार विरोधी धोरणांमुळे कामगार कपात झाल्यानं त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे तसेच रोज इंधन वाढीमुळे महागाई वाढतीय राज्यघटनेची पायमल्ली करत त्यात तोडफोडीचे प्रयत्न सुरू आहेत अच्छेदींची वल्गना ही हवेमध्ये विरली आहे असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केलाय या सरकारच्या काळामध्ये दलित आदिवासी यांच्यावरती अत्याचार वाढले आहेत हे सरकार कामगार शेतकरी यांच्या विरोधी आहे सरकारची पावलं हळूहळू हुकुमशाहीच्या दिशेनं पडतायत देशाच्या दृष्टीनं ही घातक बाब आहे जर सरकारनं अजूनही आपल्या धोरणामध्ये सकारात्मक बदल करून राज्यकारभार केला नाही तर दोन हजार एकोणावीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनता त्यांना धडाशिकोलाशिय राहणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे या आंदोलनामध्ये जिल्ह्यामधील विविध डाव्या विचारसरणी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते मित्रो आपल्याला सर्वांना माहिती असेलच की सबका साथ सबका विकास असा जयघोष करत संघ भाजप परिवाराचं मोदी सरकार सत्तेवरती आलं वास्तविक पाहता हे स हे सत्तेवर आल्यानंतर यांनी सगळ्या समाज घटकांचा विकास घडवून आणावा अशी अपेक्षा होती परंतु या सरकारची पावलं हुकुमशाहीच्या पद्धशेनं निघालेली आहेत याची अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो या देशातल्या दलितांवरचे अत्याचार या देशातल्या अल्पसंख्यांकांवरचे अत्याचार या देशातले कामगार विरोधी धोरणं या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विरोधातली धोरणं या सगळ्यांमधून असं चित्र दिसतं की हे सरकार दलित विरोधी आदिवासी विरोधी कामगार विरोधी शेतकरी विरोधी आहे त्यामुळं या सरकारचा पोलखोल करण्यासाठी जन अधिकार आंदोलनाच्या वतीनं या ठिकाणी हा उपक्रम हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं या निमित्तानं आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मारेगा त्यामुळे इथून पुढच्या काळात जर हे सरकार सुधारलं नाही बदललं नाही तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ही सामान्य जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज आज या ठिकाणी देशभर मोदी सरकार आणि भाजप सरकार यांचा चार वर्ष पूर्ण झाले आणि नि चार वर्षापूर्वी निवडणुकीच्या वेळी नि या सरकारने अनेक आश्वासनं दिलेली आहेत या आश्वासनांची पूर्तता या सरकारने किती केली याचा जाब मागण्यासाठी देशभर डावे पक्ष सर्व त्यांच्या जी जनसंघटना व धर्मनिरपेक्ष पक्षांच्या वतीनं आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोदी सरकार के चार साल पोल खोल हल्लाबोल हे आंदोलन आज पुकारण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्हा कलेक्टर कचेरीवर हे आंदोलन होत आहे मोदी सरकारने निवडणुकीमध्ये प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करू दोन कोटी बेकारांना नोकऱ्या देऊ सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू आणि या ठिकाणी काळा पैसा परदेशातला आपल्या देशात आणून प्रत्येकाच्या खात्यावर तो पैसा टाकू ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देऊ अशा प्रकारच्या अनेक घोषणा या सरकारने केलेल्या आहेत पण प्रत्यक्षात मात्र यातली एकही घोषणा पूर्ण केली नाही उलट दोन कोटी रोजगार तर दिले नाहीच परंतु आज खाजगी क कंपन्या खाजगी मालक यांना कामगार कायदे शिथिल करून त्यांच्यावर उपकार करण्याचा सा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि कामगार कपात होत आहे या ठिकाणी इंधनाचे दर गेल्या चार वर्षामध्ये आणि आज आपण पाहतो की दररोज इंधनाचे भाव वाढत आहेत त्यामुळं महागाई वाढत आहे गरीब अल्पसंख्य समाजावर या ठिकाणी दलितावर अत्याचार होत आहेत महिलावर अत्याचार होत आहेत सरकार याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करत नाही या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी आपली भारतीय घटना जी आहे या घटनेची तोडमोड करून लोकशाही या सरकारला मान्य नाही एका बाजूला देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती दुसऱ्याला शिकवायची पण मात्र यांचे सर्व कार्यकर्ते मंत्री आमदार खासदार यांची जी व वक्तव्य आहेत हे सर्व घटनेचे पायमल्ले करणारे आहेत म्हणून या सरकारने जी दिशाभूल करून मतं मिळवली आणि चार वर्षामध्ये आम्ही आच्छे दिन आणू म्हटले तर यांनी आच्छे दिन तर आणलेच नाही पण प्रत्येक माणूस प्रत्येक जनता कामगार कष्टकरी नो नोकरदार सर्व या सरकारच्या विरोधामध्ये नाखुश आहेत जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहेत म्हणून हे सरकार जास्त काळ या, या सत्तेवर राहता का कामाने का या या सरकारला चले जाओ सांगण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून हे आंदोलन आज या ठिकाणी पुकारलेलं आहे शाहिद शेख सी चोवीस तास अहमदनगर सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी